विसरवाडी परिसरात खून करून गोंडपाटात भरून फेकला होता कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाने खळबळ उडाली होती अखेर पोलिसांनी चक्रे गतीमान करत खुनाचा तपास उघड केल्याने मोठे यश नंदुरबार पोलिसांना मिळाले आहे सविस्तर वृत्त असे की सख्या भावाने लोभापोटी केल्या बहिणीचा खून निजामपूर येथील घटना विसरवाडी शेतजमीन आणि दागिने मिळण्याच्या लोभापोटी सख्या भावानेच मोठे बहिणीचा निर्घुण खून करून तिचा मृतदेह गोंडपाटमध्ये बांधून काही दिवस घरात ठेवला नंतर दुर्गंधी येऊ लागल्याने मृतदेह निजामपूर गावानजीक नाल्यात फेकून दिल्याची कबुली भावाने दिली आहे सख्या भाऊ निघाला वैरी माणुसकीला निजामपूर येथे घडली आहे नवापूर तालुक्यातील निजामपूर तालु येथील कोरड्या नाल्यानगत सुती गोंडपाटला दोरी बांधून दुर्गंधीयुक्त अवस्थेत एका महिलेचा कुजलेल्या मृत्यूनंतर दिनांक अठरा मे रोजी मिळाला होता याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक भूषण वैसाणे यांनी गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मारेकरीचा शोध सुरू होता परंतु निशाणा हाती लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कडमकर यांच्याकडे वर्ग केला श्री कडमकर यांनी मयत महिलेचा भाऊ पोचल्या नोकऱ्या वळवी यास विचारपूससाठी ताब्यात घेतले त्याला खाकीचा हिसका दाखवताच बहीण साकुबाई सुपड्या वळवीचा खून शेतजमीन दागिनेसाठी केल्याची धक्कादायक कबुली दिली संशयित आरोपी यास विसरवाडी पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर